काय चूक होती माझी? मी खरं बोललो ही चूक होती? कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही ही चूक होती का माझी? वर्दीशी इमान राखलं ही चूक होती का माझी? मी रवींद्र पाटील बोलतोय. 27 सप्टेंबर 2002 मध्यरात्री जे घडलं त्यानं माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय. माझा जन्म खानदेशातल्या धुळ्याचा. 08 6 7 थोड्याच दिवसात माझी वर्णी लागली ती सुपरस्टार सलमान खानच्या सुरक्षेसाठी. मी सलमान भाईचा बॉडीगार्ड होतो. त्या 27 सप्टेंबरच्या रात्री भाई, त्याचा मित्र कमाल खान आणि मी लँड क्रुझर MH01 DA-32 या गाडीतून निघालो. गाडी स्वतः भाई चालवत होता, कारण भाईचा ड्रायव्हर अशोक फक्त दिवसा गाडी चालवायचा. आधी रेनबार आणि नंतर JW मेरियट हॉटेल. भाईनं ड्रिंक घेतलं होतं तरी तोच गाडी चालवत होता. 90 ते 100 स्पीडनं. मी त्याला गाडी हळू चालव असं सांगितलं, पण त्यानं काही ऐकलं नाही. आणि ज्याची भीती होती तेच घडलं. त्या अपघाताची FIR मी वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवली. तिथूनच माझ्या जीवनाचा अंत सुरू झाला. मी कोर्टात जबाब दिला. हा जबाब फिरवण्याकरता साम दाम दंड सर्व आयुधांचा माझ्यावर वापर झाला, पण मी माझा जबाब फिरवला नाही. पोलीस दलातूनही प्रचंड त्रास झाला. मी व्यसनाधीन झालो. माझा संसारही उद्ध्वस्त झाला. एकीकडे पोलीस दलातल्या वरिष्ठांचा त्रास, दुसरीकडे साक्षीदार म्हणून जबाब फिरवण्यासाठी वाढता दबाव आणि माझं उद्ध्वस्त झालेलं संसारिक आयुष्य, यामुळं मी पुरता खचलो होतो. मला इतका त्रास दिला जात होता की मी ड्युटीवर जाणंच सोडून दिलं. पुढं मला निलंबित करण्यात आलं. या जाचातून सुटण्यासाठी कधी लोणावळा तर कधी महाबळेश्वरला मी लपून राहायचो. मी कोर्टात हजर झालो नाही. माझ्या नावानं वॉरंट निघालं आणि महाबळेश्वर मधून मला अटक झाली. मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवलं. इथंही गुंडांमार्फत मला नाहक त्रास देण्यात आला. आता मी पोलीस शिपाई रवींद्र पाटील राहिलो नव्हतो. घरी माझी वाट पाहणारं कुणीही नव्हतं. आता पुढं काय ही चिंता होतीच. कुटुंब जवळ नव्हतंच. माझी सोबती होती ती फक्त दारूची बाटली. शेवटी ही दारूची बाटलीच मला पिऊ लागली. मला TB झाला. बेवारस असल्यासारखं सरकारी दवाखान्यात दाखल केलं. कसा जगत होतो माझं मलाच माहिती नाही. शेवटी मृत्यूच्या दारात असताना देवरूपानं मला भेटली ती माझी आई. शेवटच्या काळात तीनच माझी सेवा केली. 3 ऑक्टोबर 2007 मी या जगाचा निरोप घेतला. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.